नृत्य आणि नाट्यमय आविष्कार म्हणजे लोककला. लोककला हे लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचं एक अविभाज्य अंग आहे. आज आपण गेल्या अनेक वर्षापासूनची गोंडी लोकांची जपलेली लोककला म्हणजेच दंडा नृत्याविषयी जाणून घेणार आहोत. हे दंडा नृत्य करणारं पथक हे नांदेड जिल्ह्यातील आहे. दिवाळीच्या दिवसात मनोरंजन म्हणून गावामध्ये एखाद्याच्या अंगणात जमून गाणं, नाचणं, नकला करणं असे कार्यक्रम होतात. दंडा नृत्य ही गोंडांची ओळख म्हटलं तर वावगं ठरू नये. यात हे कलाकार कमरेला लुंगी, हाफ पॅन्ट सारखं गुंडाळून उघड्या अंगाला राग किंवा पांढरी माती फासतात. डोक्यावर मोर पिसांपासून बनवलेली मोठी टोपी आणि त्याच पिसांच्या खालच्या पांढऱ्या पोकळ भागाला गोल करून ती एकमेकांमध्ये गुंफून वेणीप्रमाणे पाठीवर लोंबती सोडतात. तुटक्या फुटक्या मण्यांचा दागिना, गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा, हरिण अथवा बकऱ्याचं चर्मासन आणि हातात कोरलेल्या लाकडाचा दांडा घेऊन गावातील लोकांना सोबत घेऊन ते नाचतात. कालांतरानं या गोष्टीमध्ये बदल झाला, परंतु आजही ते आपली लोककला जपतात. दंडार ही गोंडी लोकांची लोककला असून ती पिढ्यानपिढ्या जपण्याचं काम ही लोक करतात. याविषयीची अधिक माहिती आपल्याला कलाकार गौरव मदवी यांनी दिली आहे. हे आमची पारंपरिक नृत्यकला आहे. हे आम्ही दरवर्षी दिवाळी दसरा झाल्यानंतर काढतात. हे पारंपरिक नृत्य आहे आमची. आम्ही तरी 15 दिवस अशी टोप घेऊन नाचतात गावामध्ये. कारण की हे आमच्या पहिलीपासून चालत आलेलं हे आहे पारंपरिक नृत्य. म्हणून हे आम्हाला समोर पुन्हा न्यायचे आहे. हिच्यामागची परंपरा ही पहिलेपासून चालत आलेली, कारण की पहिलीचे पूर्वज आहे ना आम्ही. हे नृत्य छान दिसायचे मोराचे पीस त्याच्यासाठी आता पण आम्ही ते चालवतच आलवले. हेच कंटिन्यू करणार आम्ही पुढे चालू नाही, कारण की हे पारंपरिक नृत्य आहे आमचं. हे आमची पारंपरिक नृत्यकला आहे. हे आम्हाला पुढे चालून पुढे न्यायची आहे. म्हणून आम्ही युथ सर्वजण मिळून ही कला पूर्ण करत आहोत. गोंडी लोकांची सध्याची पिढी ही शिक्षणाला फार महत्व देत असून देखील आपली लोककला टिकवण्यासाठी हातभार लावतात. शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे.